निर्जळी उपवास केला होता दिवसभराचा. त्याला फार आवडलं. त्याचं असं म्हणणं होतं की आजकाल कोणी करत नाही असं, पण तू करतेस. मला किती छान वाटतंय की माझी बायको हे सगळं माझ्यासाठी करते. नुकतीच वटपौर्णिमा झाली, तर वटपौर्णिमेचे तुझे कोकणातील व्हिडिओ सुद्धा आम्ही बघितलेत. तर पहिली वटपौर्णिमा होती, काय सांगशील त्याबद्दल? खूपच गोड अनुभव होता माझा. आणि इतकी वर्ष म्हणजे लग्नाआधी मी अनेक लोकांना पाहायचे, वडाची पूजा करताना आईने केली आहे, मावशांनी केली आहे, सगळ्यांनी केली आहे. सर तेव्हापासून डोक्यात होतं की नाही, माझं लग्न झाल्यानंतर माझी वटपौर्णिमा पहिली मला तशी तशी सेलिब्रेट करायची. आणि तसंच केलं मी, म्हणजे मी निर्जळी उपवास केला होता दिवसभराचा. आणि छान आम्ही वडाला, एक छान वड होतं तिकडे, आम्ही मस्त जाऊन पूजा केली, कोणीही नव्हतं आजूबाजूला. मला छान आईने सांगितलं असं करायचं तसं करायचं, असं निवांतपणे पूजा केली. आणि खरंच मला खूपच भारी वाटलं. मला हे अनेक वर्ष करायचं होतं आणि नेमकी मी भारतात होते वटपौर्णिमेच्या दिवशी, त्यामुळे मला ते करता आलं. यावर नवरोबाची काय रिएक्शन होती? त्याला फार आवडलं. त्याचं असं म्हणणं होतं की आजकाल कोणी करत नाही असं, पण तू करतेस. मला किती छान वाटतंय की माझी बायको हे सगळं माझ्यासाठी करते. सो त्याने फ्रुट्स आणि पाठवले होते माझ्यासाठी, बिकॉज माझा उपवास होता. बट ही इज व्हेरी हॅपी.